आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारा आहेत राज्यामध्ये महायुतीच्या बाजूने निकाल लागला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं मात्र ई व्ही एमवरती शंका जी आहे ती उपस्थित केली जाते तुमचासुद्धा तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला हो पराभवाचं हो नक्की कारण काय नाही या ठिकाणी जनतेने आम्हाला मतदान केलं आहे लोकांचा प्रतिसाद लोकांचा उत्स्फूर्त भावना आणि त्या जिल्ह्यातलं सगळं वातावरण बघता त्या जिल्ह्यातल्या आमच्या चारी पाच सीट यायला पाहिजे होत्या जे लोकं म्हणतात की आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे गावाच्या गावाच्या त्या ठिकाणी येऊन आम्हाला सांगत आहेत की आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे मग ते गेलं कुठं ज्या ठिकाणी आमचे बाले गेले होते तिथंसुद्धा आम्हाला निमिनिमी मतं मिळालेली आहेत आणि सातत्याने असं आम्हाला एक बघायला मिळालं की भाजपच्या उमेदवाराचं प्राबल्य प्रत्येक ठाणे दिसून येत आहे जिथं त्यांचा काही संबंध नाही जिथे जेडपी सदस्य आमचा आहे पंचायत समिती सदस्य आमचा आहे नगर नगरसेवक आमचा आहे ग्रामपंचायत आमचे आहे तिथेसुद्धा चांगलं मतंक्के भाजपच्या उमेदवारी मिळतं आहे हे संशयास्पद आहे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून त्या ठिकाणी आम्ही राजकारण करत असताना असं कधी झालं नाही या लोकसभेच्या एवढ्या मोदी साहेबांच्या झंझाजामध्ये सुद्धा माझ्या त्या भागामध्ये म्हणजे आशिया झेडपी गट असेल किंवा बाजूला खोराळ्याचा भाग असेल तिथेसुद्धा आमचं स सदस्य आमचे आहेत आम्ही तिथे काम करतो आहे आम्हाला आमचं मतदेखी असतानासुद्धा हे पहिल्यांदा असं घडलं आहे की त्या ठिकाणी आम्हाला मार बसलेला आहे त्यामुळे संशयास्पद आहे आम्ही ई एमची मोजणीचे पैसे भरलेले आहेत फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे आणि मला वाटतं त्यातून आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल म्हणजे के केंद्रीय निवडणूक के आयोगाकडे या संदर्भातले काय तक्रार केलेली आहे होय होय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे त्यांच्या त्यांना मी स्वतः अर्ज दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी पुन्हा फेरमतमोजणी व्हावी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे साधारणतः दहा ते पंधरा आमदार निवडून येतील असं निवडणुकीच्या निकालापूर्वी सांगितलं जायचं मात्र निकालामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास त्यांचे चाळीस एक्केचाळीस हा आमदार जे आहेत ते निवडून आलेत तुम्हाला वाटतं की तुमच्या पक्षाची जी मतं आमदारांची संख्या घटलेली आहे त्याला नक्की मग कारण काय जवळपास बहात्तर लाख मतं आम्हाला मिळालेली आहेत आणि आमचे आमदार निवडून आले दहा अजितदादाच्या पक्षाला मतं मिळालेली अठ्ठावन्न लाख आणि त्यांचे आमदार निवडून आलेत हा खूप मोठा त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे हा खूप मोठा विरोधाभास आहे आणि फक्त एक पाच टक्केमतं जास्त भाजपच्या पक्षाला मिळाले असतानासुद्धा त्यांचे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत आणि आमच्याकडे बहात्तर लाख मतदान आहे उद्धव ठाकरे सुद्धा पक्ष तसंच आहे की त्यांच्याकडे जवळपास सत्तर लाख त्यांना मतं मिळालीत आणि त्यांचे आमदार आलेत फक्त वीस आणि शिंदे गटाला एकोणसाठ लाख मतं मिळाले आहेत आणि त्यांचे आमदार निवडून आलेत जवळपास सत्तावन्न हा फार मोठा प्रचंड विरोधाभास आहे आणि मतांची आकडे मता मी आपण तर अनेक आमदारांना समान मतं आहेत मी कालही माझ्या ठिकाणी बघितलं की श्वेता महाले आहेत त्यांना एक ठराविक समथिंग एक, एक लाख नऊ हजार बाजूला चेंचू संतेचे आहेत त्यांनासुद्धा एक लाख नऊ हजार अजून तिसरे तिथले आमदार आहेत विरोध माझे त्यांनासुद्धा एक लाख नऊ हजार असा समान आकडा आहे मी हारलो आहे एक एकेचाळीस पाचशे एकवीस हजार पाचशे मतांनी श्रुती ठाकूर हारले चाळीस हजार मतांनी राजेश पटेल हरले चोवीस हजार मतांनी एक एक पॅटर्न त्या ठिकाणी दिसल्याचं आहे आणि त्याची आकडे आपल्याकडे उपलब्ध आहे निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर ती आहे त्यामुळं मिळालेली मतं म्हणजे बनकर तसा म्हणजे नाशिकमधले सहा आमदार आहेत त्यामध्ये सगळ्या आमदारांना समा एक पस्तीस एक छत्तीस एक सदोतीस एक अडोतीस एक लाख असे अशी मतं मिळालेली आहेत आणि जे हरणारे आहेत त्यांच्या विरोधामध्ये मग त्यांना कोणाला चौचानी कमी कोणी पंचायती कमी असा एक सगळ्या विरोधाभास पाहायला मिळतो मात्र निकालानंतर शरद पवार गटातले काय आमदार जे आहेत ते अजित पवारांच्या संपर्कामध्ये आहेत अशा पद्धतीची चर्चा होती किंवा पार्थ पवारांनी जे एक ट्विट केलेलं होतं की ज्या आमदारांना यायचं त्यांचं स्वागत असेल याचा नक्की नेमका अर्थ काय घ्यायचा तुमच्याशी संपर्क झालेला होता का किंवा तुमच्या पक्षातल्या आमदारांशी काय संपर्क झाला नाही मला कुणी फोन केला नाही लोकांना वाटते की मी दादांच्या जवळच असल्यामुळे परंतु ते त्यांचं प्रेम आहे ते राहणारच आहे शेवटी बघा राजकारणांनी वैयक्तिक संबंध हा वेगळा विषय असतो परंतु मला या संदर्भामध्ये अजितदादा पवारसाहेबांनी फोन केलेला नाही कुठल्या कोणाला के केला असेल असं मला वाटत नाही आणि आता जे सगळं चित्र प पक्ष वेगळा झालेला आहे चिन्ह आमचं वेगळं आहे या लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलं त्यामुळे आता काही तिकडे जाण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं म्हणजे तुम्ही पवार गटामध्येच राहणार हे मी कालच आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना भेटून त्या ठिकाणी राज्यामध्ये संघटना कशी वाढवायची याबद्दल सखोल चर्चा के केलेली आहे आणि निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये साहेबांनी सांगितलं की आपल्याला लोकांमध्ये जायचं आहे साहेबांच्या जा खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी साहेब देतील ती जबाबदारी पार पाडत असताना राज्यातल्या कानाकोपऱ्यात जाऊन माझी पक्ष संघटना वाढण्याचा मी प्रयत्न करेन काय साहेबांनी काय सांगितलं काल तुम्हाला साहेबांनी सांगितलं की आपण लोकांच्यामध्ये जाऊ आणि लोकांना पुन्हा उभारी त्या ठिकाणी देऊन एक शिबिर आम्ही लवकरच घेणार आहोत पक्षाचं आणि त्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रोत्साहन देण्यासाठी मोटिवेशन करण्यासाठीचा आमचा प्रयत्न राहील आणि नव्या ताकदीने नव्या जोमानं पुनरागमन करण्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू स्वतः शरद पवार हे शिबीर घेतील आणि मार्गदर्शन हो स्वतः साहेब घेतील आमचे जयंत पाटील साहेब आहेत रोहितदादा पवार आहेत जितेंद्र साहेब आमची जी टीम आहे सगळी ती टीम सगळी एक संघ आहे जरी आम्ही पराभवाला सामोरं गेलो असलो तर पण कोणी मनातून खसलेला नाही आम्ही पक्ष आमचा फुटला आमचं चिन्ह गेलं तेव्हा आम्ही काही आम्ही सत्ता होती तेव्हासुद्धा आम्ही घाबरलो नाही आता घाबरायचा प्रश्नच नाही आणि त्यामुळं आमचा विश्वास आमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर आहे लोकांवर आमचा विश्वास आहे आम्हाला लोकांनी हरवलेला नाही आम्हाला मशीनने हरवलेला आहे त्यामुळं मॅन व्हर्सेस मशीन ही जी लढाई ती आम्ही लढणारच आहोत आणि लोकांमध्ये जाऊन निश्चितपणानं पुनरागमन करण्यासाठी या राज्यामध्ये नव्या जोमाने लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी आम्ही एक काम करू पाहतोय की जो विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला मात्र कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रोत्साहित करण्यासाठी स्वतः शरद पवार हे एक शिबीर घेतात अशी माहिती सुनील भुसारांनी दिल्यास पाहायला मिळते पर्सन राकेश सोनवी प्रदीप कापसे टी व्ही मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं